नमस्कार, मी संकेत वानखळे, हवामान अभ्यासक, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत मान्सूनची अपडेट घेऊन आलो आहे. नेमकी मान्सूनची अपडेट काय राहणार आहे, मान्सून कुठपर्यंत आलेला आहे, मान्सूनचा वेग काय आहे, तर मान्सूनचा वेग अतिशय मंदावलेला आहे. तर किती तारखेपर्यंत मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल होईल, उत्तरेकडे सरकेल, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती अचूकपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन हवामानाबाबतचे व्हिडिओज सर्वात आधी बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर जी मान्सूनची हवामान खात्याकडनं अपडेट आलेली आहे ती ताजी अपडेट आपण घेतलेली आहे. नेमकं हवामान खात्याचं, भारतीय हवामान विभागाचं काय म्हणणं आहे, त्यांचा काय अंदाज आहे, तसंच स्कायमेटचा काय अंदाज आहे, ही संपूर्ण माहिती स्कायमेटच्या अंदाजानुसार आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. तर मान्सूनची प्रगती जी आहे ती थंडावलेली आहे. 7 तारखेच्या पुढंच मान्सून जो आहे तो पुढे सरकणार आहे. त्यामुळं 7 तारखेपर्यंत तरी मान्सून जो आहे तो स्थिर आहे. मान्सूनमध्ये कुठलीही हालचाल होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाही आहे. 7 तारखेनंतरच मान्सून जो आहे तो पुढे सरकणार. मान्सून वाऱ्यांना पुरेसा दाब मिळत नसल्याने ते अशक्त झाले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनची प्रगती थंडावलेली दिसून येते. तो सध्या कर्नाटकाच्या किनारपट्टी व मध्यम भागात अडकलेला आहे. त्यामुळे दक्षिण कोकण व गोव्यात शुक्रवारी दाखल होण्याचा मुहूर्त टळला आहे. येत्या 7 किंवा 8 तारखेपर्यंत मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होईल. हवामान विभागाचे डॉक्टर अनुपम काश्यपी म्हणाले आहेत की मान्सूनच्या प्रगतीत अडथळा येणे ही दरवर्षीचीच घडामोड असते. मान्सून भारताच्या भूमीवर दाखल झाल्यानंतर त्याचे वारे अशक्त होतात. मात्र मान्सूनचा प्रवास पूर्वेकडे चांगल्या पद्धतीने सुरू झाला असून शुक्रवारी त्याने बंगालचा उपसागर, ईशान्येकडील सर्व राज्ये, तसेच पश्चिम बंगालच्या हिमालयीन प्रदेशात प्रवेश केला आहे. दक्षिणेत मान्सून सध्या उत्तर कर्नाटकाच्या कारवार, चिकमंगळूर, बंगळूर व धर्मापुरी या भागात स्थिरावला आहे. 7 तारखेनंतर त्याला चांगले वातावरण तयार होऊन तो पुढे सरकण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. साधारण 23 जूनपर्यंत त्याने देश व्यापलेला असेल. राज्यात सध्या पश्चिमी वाऱ्यांमुळे तुरळक पूर्व मोसमी पाऊस दक्षिण कोकण व गोव्यामध्येच पडत आहे. 7-8 जूनपर्यंत या भागात त्याचे प्रमाण हळूहळू वाढेल. येत्या 5 दिवसांत कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील 5 दिवस आकाश अक्षतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण वातावरण जे आहे ते महाराष्ट्राचं, संपूर्ण भारताचं राहणार आहे. दिलेल्या अपडेटनुसार जो भारतीय हवामान विभागाने जे अपडेट दिले त्यानुसार जे आहे 23 जूनपर्यंत संपूर्ण भारत जो आहे तो मान्सून व्यापून टाकणार आहे. आणि ही दरवर्षीचीच बाब आहे की मान्सून एकदा जो आहे तो भारताच्या भूमीवर आल्यानंतर त्याचे वारे जे आहे ते अशक्त होतात. म्हणजेच की त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात. त्याच्यामध्ये मान्सूनचा वेग मंदावतो किंवा इतर कुठले अडथळे येतात, त्यामुळे मान्सून थोडा लेट होतो. पण मात्र मान्सून यावेळेस पण लेट होत नाही आहे. 7 तारखेनंतर लगेच त्याची वाटचाल समोर चालून लगेच आपल्याला तो महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यांमध्ये दाखल झालेला दिसेल. आणि 23 जूनपर्यंत संपूर्ण भारत जो आहे तो मान्सूनने व्यापलेला आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण अपडेट होती ही भारतीय हवामान विभागाची, तसेच स्कायमेटची, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर ही एक अपडेट आजची होती की ज्याच्यामुळे मान्सून जो आहे मान्सूनची स्थिती आपल्याला कळून आली, मान्सून कुठपर्यंत आहे ते सुद्धा आपल्याला कळून आलं, मान्सून सध्या कर्नाटक जे आहे कर्नाटकामध्ये अडकलेला आहे. तर 7 तारखेनंतर पुढं त्याची वाटचाल सुरू होणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबाबतचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन हवामानासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे. धन्यवाद.